विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वीचा पाठ अभ्यासला. त्या पाठामध्ये मृदा हा घटक अभ्यासत असताना मृदेचा उपयोग हा शेतीसाठी खूप महत्त्वाचा आहे. मृदेमध्ये असणारे जे महत्त्वाचे घटक आहेत त्या घटकांचा उपयोग हा शेतीसाठी होत असतो. आणि आपण पाहिलंय की हा मृदेचा तयार होण्यासाठी हजारो वर्षांचा कालखंड हा लागत असतो. तर ही जी जमिनीची धूप होते, ही जमिनीची धूप वेगवेगळ्या प्रकारे होत असते. यामध्ये वाऱ्याने होत असते, उष्णतेमुळे होत असते, पावसामुळे ही जमिनीची धूप होत असते. तर या संदर्भातला एक छोटासा प्रयोग करण्यासाठी आपण या ठिकाणी इयत्ता 7वीची एक विद्यार्थिनी माझ्यासोबत आहे, सपना नावाची. त्या विद्यार्थिनीसोबत आपण एक छोटासा प्रयोग या ठिकाणी करूया. तर या ठिकाणी दोन जमिनीचे प्रकार मी या ठिकाणी तुमच्यासमोर ठेवलेले आहेत. ही एक जमीन जी आहे या ठिकाणी वृक्षारोपण न केलेली जमीन आहे, आणि ही समोर जी जमीन आहे ही एक वेगळ्या प्रकारची जमीन ज्या ठिकाणी वृक्षारोपण झालेलं आहे. आपण पाहिलंय की वृक्षारोपणामुळे जमिनीची धूप थांबण्यासाठी मदत होते. ती कशी होते आपण या ठिकाणी आता अभ्यास करणार आहोत. समजा पाऊस जेव्हा जमिनीवर पडत असतो, हे दिदी इथं घेतो जे हाताने टाक पाणी, तर या जमिनीवर ती पाणी टाकत असेल. हां, तर या ठिकाणी बघा, ज्यावेळेस ती पाणी जेव्हा पाऊस पडतो अशा जमिनीवर, त्यावेळेस ही जमीन जी आहे ती वाहून जाण्यासाठी मदत होत असते. म्हणजे त्या ठिकाणी जमिनीची धूप मोठ्या प्रमाणावर होत असते. टाक बघा या ठिकाणी, अजून ग्लास भरून घे पाणी आणि त्या ठिकाणी टाक, त्याच्यावर टाक, पटापट टाक. त्या ठिकाणी बघा, तुम्हाला दिसत असेल ही जी जमीन आहे या जमिनीची धूप मोठ्या प्रमाणावर होत आहे, आणि हा जमिनीचा जो वरचा थर आहे तो वाहून जात आहे. आता हाच पाऊस जर समजा ज्या ठिकाणी वृक्षारोपण झालेला आहे अशा जमिनीवर जर वरती पडत असेल, आता तेच पाऊस इकडे पाडूया आपण. एक ग्लास भरून पाणी घे आणि टाक पुन्हा या ठिकाणी जमिनीवर. बघा आता या ठिकाणची जमिनीचं जो मी जर निरीक्षण केलं, जसं या ठिकाणी मातीचा थर मोठ्या प्रमाणावर वाहून जात होता, तसं या ठिकाणी या वृक्षारोपण केलेल्या जमिनीवर पण आपण पाऊस पाडत आहोत. या ठिकाणची जमीन जी आहे ती वाहून जात नाही. त्याचं कारण काय असेल, तुम्ही सर्वांनी पाहिलं आहे की वृक्षारोपणामुळे जमिनीच्या आतमध्ये जी मुळं गेलेली आहेत त्या मुळांनी ती जमीन अशी घट्ट धरून ठेवलेली आहे. टाक बेटा परत पाऊस, त्यावर पाऊस पाडायचा आहे आपल्याला. बघा या ठिकाणी आता आपण इथेही जवळपास 2 ग्लास च्या जवळपास पाणी टाकलेलं आहे. टाक जोरात टाक वरतून. तर या ठिकाणी बघा, पाऊस पाणी वाहून जात आहे, पण या ठिकाणची माती जशी या ठिकाणी वाहून गेली, जमिनीचा वरचा थर जसा वाहून गेला, या ठिकाणी टाक परत पुन्हा पाणी. बघा या ठिकाणी जेव्हा पाऊस पडतोय त्यावेळेस हा जमिनीचा वरचा थर वाहून जाताना दिसतोय, पण या ठिकाणी वृक्षारोपण केलेल्या भागाच्या ठिकाणी मात्र आपल्याला जमिनीचा वरचा थर वाहून जाताना दिसत नाहीये. म्हणून या ठिकाणी आम्हाला एकच सांगायचं आहे तुम्हाला की वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात करा, की जेणेकरून जमिनीची धूप आपल्याला थांबवता येईल. थांबूया या ठिकाणी.